करवीर तालुक्यातील कळंबा इथं अठराशे त्र्याऐंशी साली बांधून पूर्ण झालेला आणि आत्ता एकशे एक्केचाळीस वर्ष पार केलेला ऐतिहासिक कळंबा तलाव आहे या तलावातून कोल्हापूर शहरासह कळंबा आणि पाचगावला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा गेल्या अनेक वर्षांपासून केला जात होता सध्या कोल्हापूर शहर आणि पाचगावची पाण्याची यंत्रणा सुरळीत झाल्यानं आता केवळ कळंबा गावाला या तलावातील पाण्याचा पुरवठा केला जात आहे या तलावाच्या मनोऱ्याची पडझड झाली होती इथले बंधारेही कमकुवत झाले होते दुरावस्था झालेल्या या तलावाचं संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यासाठी तसंच पर्यटनाच्या दृष्टीनं विकास करण्यासाठी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून साडेचार कोटींचा निधी मंजूर झालाय सुरुवातीला तलावाच्या प्रवेशद्वारापासून पश्चिम बाजूच्या तटबंदीचं काम फरशा बसवण्याचं काम तसंच वॉकिंग ट्रॅकचं कामही पूर्ण झालं होतं मात्र काही तांत्रिक कारणांमुळं हे काम थांबलं होतं आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या कळंबा तलावाचं संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याचं काम पुन्हा सुरू करण्यात आहे यामध्ये मनोऱ्याची दुरुस्ती करणं जॅकवेलचं नूतनीकरण करणं फरशी काम करणं दगडी पिचिंगद्वारे बंधाऱ्याचं मजबूतीकरण करणं सुसज्ज पेविंग ब्लॉक बसवणं पक्षी निरीक्षण केंद्र निर्माण करणं चिल्ड्रन पार्क आणि मल्टीप्ले सिस्टीम बसवणं हिरवळीसह बगीचा तयार करणं आणि विद्युत रोषणाईसह लोखंडी फॅब्रिकेशन करणं या कामांचा समावेश आहे यापैकी सध्या इथल्या मनोऱ्याच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलंय या संवर्धन कामाची पाहणी आज आमदार ऋतुराज पाटील यांनी केली हे संवर्धनाचं काम चांगल्या दर्जाचं आणि जलद गतीनं पूर्ण व्हावं अशा सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता वैभव जाधव यांना यावेळी दिल्या इथल्या नैसर्गिक अधिवासाला कोणताही धक्का न पोहोचवता या तलावाचं संवर्धन आणि सुशोभीकरणाचं काम पूर्ण करावं असं त्यांनी सांगितलं यावेळी कळंबा गावच्या सरपंच सुमन गुरव माजी सरपंच विश्वास गुरव उपसरपंच सोनल उर्फ नितीश शिंदे ग्रामपंचायत सदस्य विकास पोवार बावडेकर संदीप पाटील रोहित मिर्जे उत्तम जाधव यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते